माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत। मित्र, आपण आता आहोत म्हैसूरहून होसपेट जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर नव्हे तर आतल्या रस्त्यानं जात आहोत। आणि या रस्त्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं तुम्हाला पूर्ण रस्ता 150-150 किलोमीटर जेवढं काय अंतर आहे दोन्ही बाजूनं बघितलं तर अशा सुपारीच्या बागा दिसतील। प्रचंड प्रमाणामध्ये सुपारीचं उत्पादन या भागामध्ये घेतलं जातं आणि अगदी तुमचे डोळे भरून जातील इतकं सारखंच हे सुपारीच्या बागा तुम्हाला दिसतील। आम्ही मुद्दाम प्रवासाला निघालं, पर्यटनाला निघालं की हायवे टाळून आतल्या रुरल ग्रामीण भागातून नेमकं कसं दिसतं तो प्रदेश, असा हा आमचा प्रयत्न असतो। त्याच अनुषंगानं आम्ही हा मुद्दाम आतल्या छोट्या रस्त्यानं गेलो होतो आणि हे दृश्य विहंगम दृश्य दिसायला लागलं की सुपारीच्या बागा लाखो हेक्टर असतील। आता ती आपल्याला काही मोजता येत नाही, पण रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला बघितलं तर अगदी 150-150 किलोमीटर दुसरं काही दिसणारच नाही तुम्हाला। तर तुम्ही कधी म्हैसूरहून इकडं हॉस्पिटलला वगैरे यायचं असेल तर हायवेनं न येता जर आतल्या रस्त्यानं आलात तर तुम्हाला अगदी सुपारीचे ह्या बागा अगदी जागोजागी अगदी दोन्ही बाजूला जिकडं नजर जाईल तिकडं सुपारीच्या ह्या बागा दिसत राहतील। आणि तुम्ही पर्यटन करणारे शौकीन असाल, तुम्हाला छंद असेल, तर कधी शक्यतो राष्ट्रीय महामार्गानं जाण्यापेक्षा आतल्या मार्गानं जर गेल्या, कारण महाराष्ट्राच्या बाहेर गेलं तर प्रत्येक राज्यामध्ये आतले रस्तेसुद्धा अतिशय खड्डेरहित आहेत, अगदी तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही, इतके सुंदर रस्ते गुळगुळीत आहेत। अगदी कुठल्याही राज्यात जा, ओरिसा जा, तामिळनाडू जा, आंध्रा जा किंवा इकडे कर्नाटकमध्ये जा, बहुतांश रस्ते हे तुमचे चांगलेच तुम्हाला भेटतील। आणि त्याचा फायदा असा होतो की आपल्याला हे असं वेगवेगळं त्या त्या संस्कृती ग्राम संस्कृती बघायला मिळते। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल ही अपेक्षा करतो। थांबतो, जय जगत।